श्री स्वामी समर्थ ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 श्री स्वामी समर्थ ते ही पूर्ण आहे आणि हे ही पूर्ण आहे पूर्णातून पूर्ण उदय पावत उत्पन्न होतं आणि पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच शेष राहतं आपल्या द्रष्ट्या ऋषी मुनींनी ही जी अनुभूती केली आहे ती खरोखरच विलक्षण आहे मात्र हे काय आहे बाबा की तेही पूर्ण आहे हेही पूर्ण आहे पूर्णातून पूर्ण उत्पन्न होतं उदय पावत आणि पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी सुद्धा पूर्णच शेष राहत भक्तगण हो श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य यांनी जो अद्वैतवाद सांगितला आहे अद्वैत सिद्धांत सांगितला आहे त्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी सांगितल्या त्यांनी एक म्हणजे सत दुसरं असत आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे मिथ्या सत एकच आहे आणि ते म्हणजे ब्रह्म परमात्मा असत जे आहे त्याचं काही विश्लेषण करता येत नाही कारण असत ते आहे जे अस्तित्वात नाही आणि मिथ्या ज्याला म्हटलंय मिथ्या ते काय सांगितलं आहे तर मिथ्या म्हणजे ते जे ब्रह्माचं प्रतिबिंब आहे त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी एक ईश्वर दुसरा जीव आणि तिसरं जगत ईश्वरानेच हे जगत निर्माण केलं असं म्हणाले आणि जीव कोण आहे तर तो आत्माच आहे मात्र जो स्वतःच्या मूळ स्वरूपाला चैतन्याला विसरून गेला आहे जेव्हा त्याला आपल्या चैतन्याचं ज्ञान होतं त्यावेळेला तो परमात्म्यालाच जाऊन मिळतो आणि त्याच्या लक्षात येतं की मिथ्या म्हणून जे आहे तो एक आभासच आहे मात्र यामध्ये महत्वाचं आपल्या दृष्टीने काय आहे तर ते ब्रह्म म्हणजेच परमात्मा आणि ईश्वर ज्याने हे जगत निर्माण केलं हे दोनही म्हणजेच महादेव शिवशंकर हे शिवशंकरच आहेत जे ब्रह्मही आहेत आणि ईश्वरही आहेत जे जीव म्हणून आत्मा देखील आहेत आणि त्या आत्म्याचं कल्याण करणारे ईश्वर देखील आहे आणि माघ वद्य चतुर्दशीला म्हणजेच महाशिवरात्रीला शिवपूजनाचं अनन्य साधारण असं महत्व आहे आजच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांच्याकडून शिवपूजन घडतं त्यांना अनंत कोटी असं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात आणि हे शिवपूजन करताना जर आपण महादेवांच्या मस्तकावर बिल्वदल अर्पण केलं त्यांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप केला शिवलिंगाचं दर्शन केलं शिवांचं मनोभावे पूजन घडलं आपल्याकडून उपवास घडला आणि आपल्याला जागरण घडलं तर आपल्या अनंत जन्माची पाप दग्ध होतात आणि आपल्यासाठी पुण्याच्या राशी प्राप्त होतात असं पुराण म्हणतात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन करावं आणि खऱ्या अर्थानं जागरण कसं घडेल याचा विचार करावा जागरण म्हणजे नुसतंच रात्रीला डोळे उघडे ठेवून जागरण करणं नव्हे तर
आत्मजागृती कशी घडेल आपल्या ठाई? महादेवांच्या कृपेनं आपल्याला आत्मतत्वाचं कसं ज्ञान होईल, आपल्या चैतन्य स्वरूपाचं आपल्याला कसं ज्ञान होईल, या दृष्टीने आपण प्रयत्नशील असावं आणि महादेवांना शरणागत व्हावं. भक्तगण हो, महादेव म्हटले की अखिल जगताचं कारण, अखिल जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय. अनेक जण म्हणतात की शिव लय करतो, मात्र ते स्वतःच भगवान शंकर उत्पत्ती स्थिती आणि लयाचं कारण आहेत. आणि पुराणामध्ये एक कथा आहे, जेव्हा देव आणि दैत्यांनी मिळून समुद्र मंथन केलं, कशासाठी? तर अमृत प्राप्त करण्यासाठी. आणि जेव्हा देव आणि दैत्यांनी मिळून आणि समुद्र मंथन सुरू केलं, आरंभ केला, देव एका बाजूला दैत्य एका बाजूला, आणि तो समुद्र ते घुसळत आहे आणि त्याच्यातून वडवानन निर्माण झाला आणि त्याच्याबरोबरच हलाहल विष त्यामधून उत्पन्न झालं. मात्र देव आणि दैत्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. ते सर्वप्रथम कुणी पाहिलं? तर देवर्षी नारदानी. देवर्षी नारदानी पाहिलं की हलाहल विष त्या घुसळण्यातून निर्माण होत आहे, म्हणून त्यांनी देवांना साद घातली आणि म्हणाले, हे अदिती कुमारानो, हे अदिती कुमारानो, ते समुद्र मंथन थांबवा आणि सर्वांचं कल्याण करणाऱ्या परात्पर अशा भगवान शंकरांची आराधना करा, त्यांना प्रार्थना करा. ते सर्वांचंच कल्याण करतात, ते आपलंही कल्याण करतील, आपल्यावर ते कृपा करतील, कारण ते कृपा निधी आहेत. मात्र देवानी देवर्षी नारदांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, कारण त्यांना काय वाटलं की आम्ही प्रयत्न करतो आहे, आम्हाला आमच्या प्रयत्नातून यश मिळेल, मग आता या प्रयत्न करण्याच्या वेळेला प्रयत्न सोडून आम्ही शिवांची प्रार्थना कशासाठी करायची? भक्तगण हो, माणसाच्या ठाई सुद्धा असेच विचार अनेक वेळेला उत्पन्न होतात. प्रत्येकाला असं वाटतं की मी जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नातूनच मला यश मिळेल. आणि तसं जर असतं तर प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, प्रत्येकाला यश मिळायला हवं. मात्र तसं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून प्रयत्न जरूर करावे, मात्र प्रयत्न करताना त्या आपल्याकडून घडणाऱ्या कर्माचं फळ जर आपल्याला हवं असेल, आपल्याला मनासारखं फळ हवं असेल, तर भगवत कृपा अत्यंत आवश्यक. आणि म्हणून आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. नारद मुनींच्या बोलण्याकडे देवाने दुर्लक्ष केलं आणि हळूहळू ते हलाहल विष मोठ्या प्रमाणात बाहेर यायला लागलं आणि त्यानंतर देव आणि दैत्य ते समुद्र मंथन सोडून पळू लागले आणि ते विष आता संपूर्ण सृष्टीलाच ग्रासून टाकणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला सर्व देव दानवांनी महादेवांची प्रार्थना केली. आणि तो तर भोळा सांब सदाशिव, तो भोळा सांब सदाशिव तिथे प्रकट झाला आणि त्याने सर्वांना धैर्य दिलं, आपण चिंता करू नका, आपण चिंता करू नका, आपण निश्चिंत राहा. आणि महादेवानी संपूर्ण सृष्टीचं विनाश करणार ते हलाहल विष स्वतः प्राशन केलं, कारण विनाशाचा विनाश करणारा असा हा महादेव आहे. महादेवानी ते विष प्राशन केलं आणि त्यांच्या कंठामध्ये त्यांनी ते साठवून ठेवलं, त्यामुळे त्यांना नीलकंठ हे नामाभिधान प्राप्त झालं.
मात्र स्वामी भक्त हो त्या वेळेला जेव्हा ते हलाहल विष समुद्रातून येत होतं ते विष प्राशन करायला किंवा त्या विषाला सामोरं जायला कुणीही तयार होत नव्हतं. प्रत्येकाला अमृतच हवं होतं. विश्वामध्ये असंच असतं. मग तो देव असो दानव असो अथवा मानव असो प्रत्येकाला अमृत हवं असतं. विष कोणालाच नको असतं. मात्र महादेवानी ते विष प्राशन करून संपूर्ण सृष्टीचंच रक्षण केलंय. आज जर आपण या विश्वामध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल आज विश्वामध्ये परमाणू शस्त्रांच्या रूपानं हे हलाहल विष संपूर्ण विश्वामध्ये पसरतंय. आणि हे परमाणू शस्त्रांचं विष संपूर्ण सृष्टीचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. मग हे परमाणू शस्त्र रूपी विष कुणी प्राशन करायचं बाबा? त्या विषाचा अंत कुणी करायचा? त्यासाठी महादेवच हवेत जे स्वतःचा विचार न करता केवळ परार्थानं विष प्राशन करतात. आज विश्वाला अशाच दैवताची आवश्यकता आहे जे या परमाणुरूपी विषाला प्राशन करतील आणि या विश्वाला भयमुक्त करतील. आज विश्वामध्ये भय निर्माण झालाय. प्रत्येकाच्या मनामध्ये चिंता आहे, भय आहे. भययुक्त जीवन मानव जगतोय आणि म्हणून या विश्वाला भयमुक्त करायचं असेल तर महादेवाची प्रार्थना करायला, महादेवांना साथ घालायला हवी, महादेवांची साधना घडायला हवी. आणि त्यासाठी आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांची साधना करावी. विश्वामध्ये जी कालरात्री निर्माण झाली आहे त्या कालरात्रीला महाशिवरात्रीमध्ये जर परावर्तित करायचं असेल तर महादेवांशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून अखिल विश्वानं जातीभेद धर्मभेद बाजूला सारून केवळ नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा आणि या विश्वाचं रक्षण होईल यासाठी महादेवानं शरण जावं. हीच खऱ्या अर्थानं आजची महाशिवरात्री ठरेल आणि ती सर्वांसाठी कल्याणकारक ठरेल.